विजापूर रोडवरील ओम गर्दना चौकीत श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कळसारोहणाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विजापूर रोड परिसरातील ओम गर्जना चौक इथं श्री जागृत दक्षिणमुखी मारुती मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कळसारोहणाचा सोहळा साजरा झाला. या संदर्भात सकलेश बाबुळगावकर, श्यामराव धुरी आणि अंबादास पांढरे यांनी अधिक माहिती दिली. या भागातील भाविकांनी आणि सगळे आमचे मित्र परिवार ओम गर्जनेचे जेवढे सदस्य आहेत आणि सकलेश बाबुळगावकर असू दे, शौरप्पा असू दे, आमचं पांढरे सर, अंबादास पांढरे सर असू दे, ओम गर्जनेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार तंबाके असू दे, ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून ह्या भागात अनेक जमादार कंपनी असू दे, ह्या सगळ्या लोकांनी आम्ही एकत्र येऊन महिलांनी आम्ही ठरवलं खरंच ह्या मंदिराचं काहीतरी आम्ही करायला पाहिजे म्हणून या 2-4-15 दिवसाच्या खाली आम्ही ठरवलं की चांगलं काम या भागात व्हावं म्हणून. आणि 6 तारखेला आम्ही शोभा भव्य दिव्य शोभा मिरवणूक काढली 5 मूर्तीचे आणि 1 नंदीध्वज आणि 1 सिद्धेश्वरचं मूर्तीचं बग्गी आणि 5 मूर्त्यांचं असं पूर्ण ह्या भागात आम्ही मिरवणूक काढून तिथून 4 दिवस साप्ताह आम्ही जेना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ संचलित श्री दक्षिणमुखी मारुती मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करत असताना या परिसरात अबालवृद्धांसाठी, बालगोपाळांसाठी या परिसरातील सोसायट्यांनी थोडीसुद्धा जागा सोडली नव्हती, पण मंडळाने ही जागा त्यांच्याकडून ताब्यात घेऊन या ठिकाणी 4000 स्क्वेअर फूट जागेवरती मारुती मंदिराबरोबर वीरभद्रेश्वर मंदिर, नागनाथ मंदिर, श्रीदत्त मंदिर आणि ऐश्वरसंपन्न गणपती यांचे मंदिरात आज प्रतिष्ठापना केलेली आहे. सर्वप्रथम मी या मंडळाचं फार मला यांचा आनंद वाटतोय की याच्यामध्ये आमचे वीरशैव बांधव ह्या भागामध्ये जास्तीत जास्त राहतात, त्यामुळं वीरभद्रचं घेतलेलं आहे. कारण का इथं काहीतरी मंदिरच नाही आहे, आमच्या याच्यामध्ये गुगल काढायचं वगैरे असलं ना तर फार लांब जायला लागतं, टेल चौकात जायला लागतं. त्यामुळे ह्या प्रथम तर या मंडळाचं मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वीरभद्रला जागा दिली, जेणेकरून ह्या आमच्या वीरशैव बांधवांना इथं गुगल काढण्यासाठी जागा केली, त्यामुळे मी प्रथम तर ह्यांचं सगळ्याचं धन्यवाद मागतो. मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्यानिमित्त 6 मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.